हा फळवाला काय करतोय तो फळांचं वस्तुमान मोजतोय त्याच्याकडे प्रमाणित केलेलं एक किलोग्रॅम वजनाचं माप आहे त्याच्या सहाय्यानं तो तराजूमध्ये तेवढ्याच मापाची फळं तोलतोय जगभर सगळीकडे एक किलोग्रॅम हे प्रमाणित माप सगळ्यांनाच समजतं वस्तुमान हे वस्तू अथवा पदार्थाचा अंगभूत गुणधर्म आहे वस्तुमानावर त्याच्या आजूबाजूच्या पर्यावरणाचा काहीच परिणाम होत नाही म्हणजेच हवा पाणी समुद्रसपाटी अथवा एव्हरेस्ट हे पर्वत शिखर असो वस्तू अथवा पदार्थाचं वस्तुमान सर्वत्र एकच असतं ते मोजण्याच्या पद्धतीवरही अवलंबून नसतं वस्तुमान किती वेगवेगळ्या पद्धतीने मोजता येईल हे शोधू शकाल का तुम्ही वस्तुमान हे खरं तर एखाद्या पदार्थातील अणूंचे स्वरूप आणि तो पदार्थ किती अणूंचा बनलेला आहे त्यावर अवलंबून असते पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात वस्तुमान ही आदिश राशी आणि तिचे एकक किलोग्रॅम आहे ही आदिश राशी असल्यामुळे तिला साधे गणिती नियम लागू होतात म्हणजे मी जर एक किलोग्रॅम तांदूळ घेतला आणि दुसऱ्या भांड्यातल्या एक किलोग्रॅम तांदळात मिसळला तर या भांड्यातील तांदळाचे वस्तुमान दोन किलोग्रॅम होईल हे पुस्तक आपण वजन काट्यावर ठेवूया आता हा वजन काटा काय बरं मोजेल वस्तुमान की वजन करूया बघून हा वजन काटा सहाशे ग्रॅम दाखवतोय वजन काट्याचे अंशांकन खरं तर वस्तुमान मोजण्यासाठी केलेले आहे पण प्रत्यक्षात तो वस्तुमान मोजत नाही तो बल मोजतो मी जर या ठिकाणी दाबले तर मला सहाशे ग्रॅम मापन मिळते याचाच अर्थ वजन काटा फक्त बलाचे मापन करतो आपण जेव्हा हे पुस्तक काट्यावर ठेवतो तेव्हा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित करते या बलाला तेवढ्याच मात्रेच्या बलाने वजनकाटा प्रतिरोध करतो पुस्तक स्थिर असल्याने आपण असं म्हणू शकतो की ही दोन्ही बले समान आहे आपल्याला हे माहितीच आहे की हे बल पुस्तकाचे वस्तुमान गुणिले जी म्हणजेच गुरुत्वीय त्वरण एवढ्या मापाचे आहे साधारणपणे ची किंमत नऊ पूर्णांक आठ दशांश मीटर पर सेकंद वर्ग इतकी मानलेली आहे हे वजनकाटे अंशांकन केलेले असतात हा काटा पुस्तकामुळे प्रयुक्त झालेले बल मोजतो त्याला नऊ पूर्णांक आठ दशांशने भागून आलेली किंमत वस्तुमान म्हणून दर्शवतो वजन हे वस्तुमानाशी संबंधित आहे आणि म्हणून खूप लोक या दोन्ही संज्ञांमध्ये गोंधळ करतात पण प्रत्यक्षात या दोन्ही संज्ञा संकल्पनेच्या दृष्टीने खूपच भिन्न आहेत एखाद्या वस्तूचे वजन म्हणजे त्या वस्तूवर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने प्रयुक्त केलेले बल वस्तूच्या मुक्त पतनामध्ये वस्तूचे खालच्या म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने त्वरण होते ज्याचे माप आहे जी बरोबर नऊ पूर्णांक आठ दशांश मीटर पर सेकंद पर सेकंद पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वस्तूचे वजन आदमासे वस्तुमान गुणिले गुरुत्वीय बल जी आणि ते खालच्या दिशेने कार्य करते वस्तूचे वस्तुमान गुरुत्वाकर्षणावर अवलंबून नसते वस्तूचे वजन वस्तुमानाला अनुपाती म्हणजेच प्रपोर्शनल असते म्हणजे ते तुम्ही कोणत्या ग्रहावर आहात त्यावर अवलंबून असते त्या, त्या, त्या स्थानाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या क्षमतेवर अवलंबून असते जर हे पुस्तक आपण चंद्रावर नेलं तर त्याचं वस्तुमान तिथेही सहाशे ग्रॅमच असेल पण त्याचं वजन किती असेल तुम्हाला माहिती आहे ना की चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाच्या सहापट कमी आहे तुम्ही जसे वेगवेगळ्या ग्रहांवर जाल तसे तसे तुमचे वजन बदलेल पृथ्वीवर सुद्धा तुम्ही उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवावर गेलात आणि विषुववृत्तावर गेलात तरी तुमच्या वजनात थोडासा फरक पडलेला दिसेल सारांश आपण दोन महत्वाच्या भौतिक राशींबद्दल चर्चा केली त्या म्हणजे वस्तुमान आणि वजन आव्हान तुम्ही एव्हरेस्ट शिखराच्या टोकावर उभे असाल तर तुमचे वस्तुमान बदलेल का एव्हरेस्ट शिखरावर तुमचे वजन किती असेल